इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा असा घटक इष्टिका चित्ती आणि घन या दोन घटकांची आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इष्टिका चित्ती या इष्टिका चित्तीला एकूण 12 कडा, 8 शिरोबिंदू आणि 6 पृष्ठे असतात. ही सर्व पृष्ठे ही आयताकार असतात. समोरासमोरील दोन पृष्ठे ही समान असतात. त्याचबरोबर समान लांबीच्या 4 कडा असतात. या इष्टिका चित्तीचं पृष्ठफळ आपण 2 गुणिले लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची या सूत्राच्या सहाय्यानं आपण इष्टिका चित्तीचं पृष्ठफळ काढू शकतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ही जी माचीस आहे, या माचीच्या सहाय्यानं तुम्ही ही इष्टिका चित्ती अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकता. त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे तो आहे घन. घनाला देखील 12 कडा असतात, त्याचबरोबर 8 शिरोबिंदू आणि 6 पृष्ठे असतात. सर्व पृष्ठे ही चौरसाकार असतात. सर्व कडा आणि पृष्ठे देखील समान असतात आणि घनाचं पृष्ठफळ आपण 6 गुणिले बाजूचा वर्ग या सूत्राच्या सहाय्यानं घनाचं पृष्ठफळ काढू शकतो. हे बघा, ह्या दैनंदिन जीवनात वापरात असणारा हा जो घन आहे ठोकळा, या घनाच्या सहाय्यानं आपण हे घन अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. इष्टिका चित्ती आणि घन यांचा तुलनात्मक जर आपण अभ्यास केला तर आपल्याला हे दोन्ही घटक अगदी चांगल्या पद्धतीने समजून घेता येतील आणि इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवता येतील आणि तुम्ही चांगले गुणही देखील मिळू शकता. धन्यवाद.